राहताना कोणी कुठेही फिरलं की त्यांनाकडे बचाव दिसतो, कुठे वाचवताना दिसतो, कुठे मारताना दिसतं. आता त्यात बचावाचा काय प्रश्न आला? राहताना कोणी कुठेही फिरलं की त्यांनाकडे बचाव दिसतो, कुठे वाचवताना दिसतो, कुठे मारताना दिसतं. आता नियमित काही कामाने किंवा पक्षाच्या कामाने जर देवेंद्रजी त्याठिकाणी गेले असतील तर बचावाचा यात संबंध काय आला? मला वाटतं काहीही वाटेल तसं सकाळपासून तोंड मोकळं सोडायचं, हार्ड नाही जिभेला म्हणून काहीही बोलायचं. मला वाटतं संजय राऊतांचा हा धंदा झालेला आहे, त्यामुळे त्यांना आता कोणी खरं म्हणजे गांभीर्याने घेत नाही. रोज सकाळी काही ना काही बातमी पाहिजे बोलायचं म्हणून ते काहीही बोलतात. ते मुंबईला आले तर मुंबईबद्दल काही बोलतील, पुण्याला गेले तर बरं पुण्याबद्दल काही बोलले नाही. आणि म्हणून मला वाटतं की त्यांचं काही फार आता गांभीर्याने घेण्यासारखं कुठलाही त्यांचा विषय नसतो. पण त्यांना बोलायचं आहे म्हणून सकाळपासून काहीतरी ते त्यांनी काय खाल्लं, त्यांनी काय प्यायलं, ते कुठे गेले, कोणत्या विमानाने गेले, असे काहीतरी असंवैधानिक बोलत असतात.